समोर पवार, पवार, पवार दाखल झालेले आहेत कालच छगन भुजबळ यांनी खरंतर शरद पवारांची भेट घेतली होती आणि आज अजित पवार गटाच्या राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार या सुद्धा शरद पवारांच्या भेटीसाठी पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत खरंतर शरद पवार यांच्या सून सुनेत्रा पवार लागतात मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर ही कौटुंबिक भेट आहे की राजकीय भेट आहे हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे आताच्या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी आपण राजकीय वर्तुळातून पाहतोय सध्या राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलेला आहे महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादीच्या गोटांमध्ये हालचालींना वेग आलेला आहे काल छगन भुजबळांनी घेतलेल्या भेटीनंतर आता सुनेत्रा पवार ह्या शरद पवारांच्या भेटीला गेल्यामुळे विविध राजकीय वर्तुळात चर्चेंना उधाण आलेलं आहे आपण पाहतोय अजित पवार गट हे वेगळी आघाडी स्थापन करण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या सुद्धा कालपासून आपण पाहतोय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर ही चाचपणी अजित पवार गटाकडून सध्या सुरू आहे का अशी, का अशी ही एक चर्चा आहे आणि त्यामुळे आधार कदाचित घेतला जातोय का अशी ही एक चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे आत्ताची ही महत्वाची आणि मोठी अपडेट आपण राजकीय वर्तुळातून पाहतोय सध्या सुनेत्रा पवार या पुण्यातील शरद पवार यांच्या निवासस्थानी म्हणजेच मोदी बागेत दाखल झालेल्या आहेत त्यांच्याशी त्या कोणत्या विषयावर चर्चा करतात राजकीय विषयांसंदर्भातली ही चर्चा चर्चा का किंवा ही कौटुंबिक भेट आहे हे पाहणं आता अतिशय महत्वाचं ठरणार आहे कारण भाजपमध्ये आता विविध उल्थापालथी कदाचित विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होऊ शकत आणि भाजपनं महाविकास आघाडीला शह देण्यासाठी ही रणनीती आखलेली आहे की अजित पवार गट आता वेगळी आघाडी स्थापन करून महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत असल्याचंही बोललं जातंय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता या घडामोडी ज्या घडतात त्यावरून नेमकं काय होतं ते पाहणं अतिशय महत्वाचं असेल शरद पवार मोदीबागेतील त्यांच्या कार्यालयामध्ये दाखल झालेल्या आहेत कार्यकर्त्यांच्या त्या ते भेटीगाठी देखील घेणार आहेत मात्र याच दरम्यान साधारणतः ता एक तासाभरापूर्वी सुनेत्रा पवार ज्या राज्यसभेच्या खासदार रा आहेत अजित पवारांच्या पत्नी आहेत त्या देखील मोदी बागेमध्ये दाखल झालेल्या होत्या मोदी बागेमध्ये त्या कशासाठी आल्या होत्या कोणाकडे गेल्या त्यांनी शरद पवार आणि या ठिकाणी सुप्रिया सुळे यांची भेट घेतली का त्यांच्या घरी गेल्या का या देखील प्रश्नचिन्ह आहे किंवा याबाबत उत्सुकता आहे मात्र सुनेत्रा पवार या मोदी बागेमध्ये गेल्या होत्या आणि एक तासभरानंतर त्या मोदी बागेतून बाहेर पडलेल्या आहेत त्यांच्या गाडीची विज्युअल्स आपण पाहू शकतो त्या मोदी बागेतून बाहेर पड पडताना आपण पाहू शकतो तासभर त्या मोदी बागेमध्ये होत्या मोदी बागेमध्ये त्यांचे इतर कोणी नातेवाईक आहेत का आणि त्यांच्याकडे गेल्या होत्या किंवा त्या खुद्द शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या घरी गेल्या होत्या त्यांची भेट घेतली आहे का याबाबत उत्सुकता आहे याबाबत अजून अधिकची माहिती मिळायची मात्र सुनेत्रा पवार मोदी बागेतून बाहेर पडण्याच्या काही मिनिटे आधीच शरद पवार मोदी बागेतून त्यांच्या निवासस्थानातून खाली आले होते आणि त्यांचं जे कार्यालय आहे मोदी बागेमध्ये त्या ठिकाणी ते दाखल झालेले आहेत आणि अनेक राज्यभरातून कार्यकर्ते त्यांना भेटी अगदीच या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत धन्यवाद दिले सविस्तर माहितीसाठी